सेलिब्रिटी मंडळी हे फोटोशूटच्या माध्यमातून विविध प्रयोग करताना दिसतात. विविध प्रकारचे कपडे परिधान करून हटके फोटोशूट करण्याची फॅशन आहे. यातच महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी तर एकापेक्षा एक फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर निरनिराळे फोटो पाहायला मिळतात. मात्र तिने नुकतेच शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आलेत आणि त्याचं कारणही खास आहे. सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे. विशेष करून ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करते. नुकतंच तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिने तुर्की येथे खास ट्रिप केली आहे. पती कुणाल बेनोडेकर सोबत ती तुर्कीमध्ये खास वेकेशन एन्जॉय करते. तुर्कीमध्ये कॅपाडोसिया हे ठिकाण हॉट एअर बलून राईड साठी प्रसिद्ध आहे आणि याच ठिकाणी सुंदर दृश्यांसह सोनालीने तिचे छान फोटोशूट करून घेतलंय, जिथे सोनालीच्या मागे असंख्य हॉट एअर बलून पाहायला मिळतात. ही सुंदर दृश्य आणि त्यासोबत सोनालीचा हटके लुक लक्ष वेधून घेतोय. एवढंच नाही तर सोनालीने या फोटोशूट मध्ये चक्क सुंदर साडी नेसली आहे. भारताबाहेर असं साडी नेसून केलेलं सोनालीचं हे फोटोशूट लक्षवेधी ठरतंय. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनाही हे फोटोशूट प्रचंड आवडलंय. गुलाबी ब्लाऊज आणि त्यावर आकाशी रंगाची सुंदर साडी असा हा सोनालीचा लुक आहे. याशिवाय तुर्कीमधील इतर ठिकाणी देखील सोनालीने ग्लॅमरस फोटोशूट केलंय. तुर्कीमधील लव्ह व्हॅली येथील फोटोमध्येही सोनालीचा ग्लॅमरस हॅट लुक पाहायला मिळतोय. तर तुर्कीमधील इतर ठिकाणचे तिचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तुर्की येथे टर्किश आईस्क्रीम प्रचंड प्रसिद्ध आहे आणि ही आईस्क्रीम सर्व्ह करण्याची एक विशिष्ट मजेशीर पद्धत आहे. तर सोनालीने देखील या आईस्क्रीमचा आस्वाद घेतलाय. एकूणच सोनालीने या निमित्तानं तुर्कीची सुंदर सफर केली आहे. शिवाय सोशल मीडियावर या खास ट्रीपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून तिने चाहत्यांनाही या सुंदर ठिकाणची झलक दाखवली आहे. सोनालीसाठी ही सफर स्पेशल ठरली असणार एवढं नक्की. लेट्स अप मराठी मुंबई.